विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 यामधील गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणातील गुणोत्तर आणि गुणोत्तराचे गुणधर्म या दोन गोष्टींविषयी आज आपण सविस्तर माहिती मिळूया। यापूर्वी गुणोत्तर आपण दोन संख्यांविषयी अभ्यासलं, परंतु यानंतर तीन किंवा अधिक संख्यांनी सुद्धा गुणोत्तर विस्तारलेला आहे। आता गुणोत्तर म्हणजे नेमकं काय? दोन संख्यांच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या हे गुणोत्तराच्या रूपात अशा पद्धतीने लिहिले जाते। उदाहरणार्थ ए ही पहिली संख्या आहे आणि बी ही दुसरी संख्या आहे, म्हणजे ए छेद बी हे ए आणि बी चे गुणोत्तर म्हटलं जाईल। याला दुसऱ्या स्वरूपात ए आज बी अशा पद्धतीने लिहिलं जातं आणि ए आज बी अशा पद्धतीने वाचन केलं जातं। म्हणजे हे झालं दोन संख्यांविषयीचे गुणोत्तर। यानंतर गुणोत्तराचे गुणधर्म पाहूया। गुणोत्तराचा पहिला गुणधर्म असा आहे की दोन संख्यांमधील जर गुणोत्तर असेल, पहिली संख्या ए आणि दुसरी संख्या बी आहे, तर या दोन संख्यांमधील गुणोत्तर ए छेद बी म्हणजे ए आज बी या स्वरूपात लिहिलं जातं। आणि एला पूर्वपद आणि बीला उत्तरपद म्हटलं जातं, म्हणजेच ए म्हणजे पहिलं पद आणि बी म्हणजे दुसरे पद, यालाच गणितीय स्वरूपामध्ये पूर्वपद आणि उत्तरपद सुद्धा म्हटलं जातं। त्यानंतर दुसरा गुणधर्म असा आहे, दोन संख्यांपैकी पहिली संख्या आणि दुसरी संख्या म्हणजे ए आणि बी या दोन संख्यांपैकी जर दुसरे पद 100 असेल, जसे 3 ए ची किंमत 3 आणि बी ची किंमत 100 असेल, म्हणजे दुसरं पद जेव्हा 100 असेल त्यावेळेस त्या गुणोत्तराला शतमान गुणोत्तर असे म्हणतात। शतमान गुणोत्तर या ठिकाणी दुसरा गुणधर्म आपण अभ्यासला। तिसरा गुणधर्म असा आहे की दोन संख्यांच्या बाबतीत गुणोत्तर जर असेल, उदाहरणार्थ 3/5 हे गुणोत्तर आहे, या गुणोत्तराला किंवा कोणत्याही गुणोत्तराला शून्येतर संख्येने गुणले किंवा भागितले असेल गुणोत्तर मूळ गुणोत्तराशी समतुल्य असतं। जसे 3/5 3×2 आणि 5×2 या गुणोत्तरामध्ये मी पूर्वपदाला आणि उत्तरपदाला दोन्ही गुणलं आहे आणि दोन्ही गुणून आणलेलं गुणोत्तर 6/10 हे गुणोत्तर हे मूळ गुणोत्तराशी समतुल्य आहे, म्हणजेच मूळ गुणोत्तर आणि मिळालेले गुणोत्तर किंवा गुणून आलेले गुणोत्तर हे समान गुणोत्तर आहे। हा झाला तिसरा गुणधर्म। यानंतर चौथा गुणधर्म असा आहे की गुणोत्तरांपैकी कोणत्याही दोन संख्यांमधील जर गुणोत्तर घ्यायचं असेल तर दोघी संख्यांच्या राशी ह्या राशी समान असणे गरजेचं आहे। राशी समान असणे गरजेचे आहे म्हणजे काय? दोन संख्या असतील, एक मीटर मध्ये असेल एक सेंटीमीटर मध्ये असेल, जेव्हा गुणोत्तर तुम्ही तयार करणार आहात त्यावेळेस एक सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करा किंवा मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करा
आणि दोघी राशी एकाच एककात आणल्याशिवाय गुणोत्तर तयार होत नाही. हा झाला चौथा गुणधर्म. पाचवा गुणधर्म असा आहे की गुणोत्तराला कोणतेही एकक नसतं. एकक नसतं म्हणजे नेमकं काय? या ठिकाणी समान राशी झाल्या असते आणि समान राशी झाल्यानंतर त्या राशी ऑटोमॅटिकली कॅन्सल होतात, म्हणजेच तयार होणारं गुणोत्तर या गुणोत्तराला कोणतंही एकक नसतं. याच्यानंतर आपण अभ्यासक्रम मधील उदाहरण संग्रह 4.1 वरील उदाहरण आपण पुढच्या तासाला पाहू.